शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सोळा सतरा आणि अठरा जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जिल्हावाईज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जून रोजी हवामान विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांनाही मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर इकडे विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाही त्यानंतर दिनांक सतरा जून रोजी परत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे आणि रायगड जिल्ह्यामध्येही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबई ठाणे सातारा कोल्हापूर यामध्येही मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिली गेली असून नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सतरा जून रोजी ही मराठवाडा त्यानंतर खानदेश मध्य महाराष्ट्राचा काही भाग हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे